फ्रेंड्स आय या अगोदर आपण उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम अर्थात ऑन्ट्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम यावर चर्चा केली आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे स्टार्टअप इंडिया सो स्टार्टअप इंडिया ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे गव्हर्नमेंटचा काय उद्देश होता स्टार्टअप इंडिया सुरू करण्यामागे म्हणजे स्टार्टअप इंडियाची स्कीम लाँच करण्यामागे त्याचप्रमाणे कोणते बिझनेस जे आहे कोणते उद्योग जे आहे ते स्टार्टअप इंडियामध्ये हो रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचप्रमाणे त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे या सर्व मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत so, सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला सो वडूया टॉपिक टॉपिककडे पण द्यायगर हाय मी प्रोफेसर निश निशा मध्ये तुमचं वेलकम फ्रेंड्स जर तुम्ही कॉमर्स असाल कॉमर्स्टसला चॅनलला असाल तर नक्की ज्यांना सबस्क्राईब करा बॅकनं प्रेस करायला विसरू नका जिंकून येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आपली जर्नी अकरावीपासून पर्यंत अशी सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशा अकॅकमी नाईंटी फोर त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो वडूया आजच्या टॉपिककडे सो बघूया स्टार्टअप इंडिया काय आहे पण त्याही अगोदर स्टार्टअपचा अर्थ काय असतो ते आपण जाणून घेऊया सो स्टार्टअप म्हणजेच काय तर असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे ओके ज्याचे मुख्यालय मीन्स हेड ऑफिस कुठे आहे भारतात आहे ज्याची सुरुवात होऊन दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही ओके म्हणजे असा बिझनेस ज्याला दहा वर्ष झालेले नाही आहे ओके त्यानंतर म्हणजे ज्याला दहा वर्ष झालेले आहे इनकॉर्पोरेशन करून फॉर एक्झाम्पल एखादी खाजगी कंपनी आहे तिचं रजिस्ट्रेशन नाला तिचं रजिस्ट्रेशन किंवा आपण म्हणू शकतो नोंदणी मराठीमध्ये तर नोंदणीहून दहा वर्ष झालेले आहे आणि ते विचार करत आहे की स्टार्टअप इंडियामध्ये भाग घेण्याची किंवा तिला स्टार्टअप म्हणता येईल का हा एक प्रश्न आहे तर नाही ज्याला दहा वर्ष झालेले आहे अशी कुठलीच कंपनीला आपण स्टार्टअप म्हणू शकत नाही किंवा कुठलीच पार्टनरशिपला आपण म्हणजेच भागीदारी संस्थेला स्टार्टअप म्हणता येणार नाही ओके त्यानंतर ज्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा कमी आहे वार्षिक उलाढाल म्हणजेच काय तर टनवर ओके म्हणजेच दरवर्षी म्हणजे ज ज्याही कंपनीला किंवा ज्याही संस्थेला स्टार्टअपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा स्टार्टअप स्वतःला म्हणून घ्यायचं असेल तर त्याची उलाढाल जी आहे कोणत्याच इयरला हे शंभर कोटीपेक्षा उल आणि वार्षिक उलाढाल म्हणजेच काय इथे या ठिकाणी समजून घ्या वार्षिक उलाढाल म्हणजेच काय उलाढाल मीन्स टर्न ओव्हर म्हणजेच ख उत्पादन करणे आणि विक्री करणे सो ते शंभर करोडच्यापेक्षा जास्त असता कामा नये जर असेल तर त्याला स्टार्टअप म्हणता येणार नाही ओके सो स्टार्टअप म्हणजेच काय ज्याचे मुख्यालय कुठे आहे भारतात आहे ज्याला दहा वर्ष झालेले नाही आहे ओके okay, म्हणजे दहा वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे असा बिझनेस त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो त्यानंतर कन्फ्यूज होत आहे ओके okay, जेव्हा आपण पात्रता बघू त्यावेळेला परत क्लिअर होईल की स्टार्टअपचा काय अर्थ आहे त्यानंतर आर्थिक उलाढाल जी आहे ही शंभर कोटीपेक्षा जास्त असता कामात नाही ओके तर हा झाला स्टार्टअपचा अर्थ आता बघूया कुठल्या कुठल्या फर्म किंवा कुठली कंपनी स्टार्टअपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकते स्टार्टअप या स्टार्टअप इंडिया या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करू शकते तर त्याची पात्रता बघूया सो पहिली पात्रता आहे खाजगी मर्यादित कंपनी जर तुमची कंपनी ही खाजगी मर्यादित कंपनी म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर ती काय करू शकते स्टार्टअप इंडिया आ, या स्कीममध्ये भाग घेऊ शकते रजिस्ट्रेशन करू शकते त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी संस्था सो मर्यादित दायित्व म्हणजेच काय तुमचं झालेलं आहे अकरावीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप लिमिटेड एल एल पी म्हणतात त्याला शॉर्टमध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जर तुमची या पद्धतीची फॉर्म असेल तर तुम्ही इलिजिबल आहात स्टार्टअप इंडियाच्या मध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरिता त्यानंतर नोंदणीकृत भागीदारी संस्था ओके तुम्हाला माहिती आहे की भागीदारी संस्थेची नोंदणी करणे कंपल्सरी नाही आहे इंडियामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये आहे कंपल्सरी सो ज्या पार्टनरशिप फर्मची म्हणजेच भागीदारी संस्थेची नोंदणी झालेली आहे अशी भागीदारी संस्था जर विचार करत असेल स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा तर ते डेफिनेटली करू शकतात त्यानंतर ही कंडिशन काय आहे ज्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा कमी आता बघा खाजगी मर्यादित कंपनी मर्यादित दायित्व भागीदारी संस्था नोंदणीकृत भागीदारी संस्था यामधून जर तुमची फर्म असेल तर तुम्ही काय करू शकता स्टार्टअप इंडियामध्ये इलिजिबल हा रजिस्ट्रेशन करू शकता परंतु त्यातही कंडिशन आहे जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहात परंतु तुमच्या कंपनीला स्टार्ट होऊन दहा वर्ष झालेले आहे ठीक आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे तर तुम्ही मात्र काय करू शकत नाही स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही तर दहा वर्षाच्या आतच म्हणजे तुमच्या कंपनीला सुरू होऊन रजिस्ट्रेशन होऊन म्हणजेच इनकार्पोरेशन इनकार्पोरेट होऊन पाच वर्ष सहा वर्ष नऊ वर्ष झाले असेल ओके okay, आज जर इन्कार्पोरेट करायचं आहे तर किंवा तुम्ही नुकतीच आता सुरुवात केलेली आहे म्हणजे नुकतंच इन्कारपोरेशन याच वर्षी झालं आहे आणि तुम्ही प्लॅन करत आहे की इंडियामध्ये स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं तर डेफिनेटली तुम्ही करू शकता म्हणजे दहा वर्षाच्या आत तुमचं काय असलं पाहिजे खाजगी मर्यादित कंपनी किंवा मग मर्यादित दायित्व भागीदारी संस्था किंवा नोंदणीकृत भागीदारी संस्था असली पाहिजे त्यानंतर ज्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा कमी ओके okay. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की वार्षिक उलाढाल मीन्स टर्न ओव्हर हा शंभर कोटीपेक्षा जास्त असता कामा नये प्रत्येक इ सपोज तुमच्या कंपनीला पाच वर्ष झालं आहे आणि या पाच वर्षातून एखाद्या वर्षी जरी शंभर कोटीच्या वरती जर तुमची टनओवर झाला असेल थाल। म्हणजेच म्हणजेच काय म्हणता त्याला था था वार्षिक उलाढाल झाली असेल ओके okay. वार्षिक उलाढाल म्हणजेच एखाद्या वर्षी जरी शंभर कोटीच्या वर तुमचा टर्न ओव्हर गेला तरी तुम्हाला काय करता येणार नाही रजिस्ट्रेशन करता येणार नाही ओके स्टार्टअप इंडियामध्ये okay, त्यानंतर नाविन्य विकास सुधारणा किंवा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ओके okay, जर तुम्हाला स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्ही ना या तिन्ही फॉर्ममध्ये फिट होतं म्हणजेच खाजगी मर्यादित कंपनी आहे किंवा तुमची रजि लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप आहे किंवा तुमची रजिस्टर पार्टनरशिप फर्म आहे आणि तुम्ही विचार करता स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं तर तुमचा जो बिझनेस आहे तो कसा असला पाहिजे इनोव्हेटिव्ह असला पाहिजे हे एक कंडिशन आहे हां त्यामध्ये नाविन्यता असलं पाहिजे म्हणजे जे सर्व करतात ते तुम्ही करत आहे आणि स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या विचारात आहे तर करू शकणार नाही ना कुठलीही सर्विस तुम्ही देत आहे त्यामध्ये दे काहीतरी नाविन्य असलं पाहिजे नवीनपणा असलं पाहिजे एखादी प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करत आहे तर त्यामध्ये नाविन्यता असलं पाहिजे जर नाविन्यता नाही आहे परंतु मग दुसरी कंडिशन काय आहे जरी जर तुम्हाला स्टार्टअप इंडियामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमचा बिझनेस असा असायला पाहिजे की जिथने रोजगार ही मोठ्या प्रमाणावर होईल सो जर तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा असेल ओके इतकं पोटेन्शियल तुमच्या बिझनेसमध्ये असेल तर तुम्ही स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता जरी तुमचं प्रोडक्ट म्हणजेच तुमचा बिझनेस हे बिझनेसमध्ये इनोव्हेशन नसेल तरी ओके त्यानंतर अशा उद्योग जो दुसऱ्या उद्योगापासून वेगळा झालेला नाही किंवा पुनर्निर्माण झालेला नाही ओके सो तुम्हाला माहिती आहे की दोन बिझनेस जे आहे ते एकसाथ काम करू शकता जसं हिरो आणि होंडा ओके ते आता वेगळे झालं आहे अशाच पद्धतीचं सपोज तुमची ए तुमचा ए नावाचा बिझनेस होता आणि तुम्ही बी नावाच्या बिझनेससोबत काम करत होते म्हणजे आधी तुमचा बिझनेस जो आहे कंबाईन होता ए बी ओके परंतु आता तुम्ही त्यांच्यापासून वेगळे झाले ओके म्हणजे तुमच्या बिझनेसला दहा वर्ष पेक्षा कमी आहे म्हणजेच आत्ताच तुम्ही नुकतेच एक वर्ष झालं आहे वेगळे झालं आहे आणि तुम्हाला स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे okay, तर करू शकणार नाही ओके कारण तुमचा बिझनेस हा वेगळा झालेला असल्यामुळे म्हणजेच टोटली फ्रेश बिझनेस असला पाहिजे नवीन बिझनेस असला पाहिजे स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरिता त्यानंतर पुनर्निर्माण ओके okay, तुमचा बिझनेस जर रिकन्स्ट्रक्शन बिझनेस असेल ओके म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे परत तुम्ही स्टार्ट केला असेल आधी तुमची एखादी कंपनी होती त्यानंतर लॉसमध्ये होती मग तुम्ही ते कंपनीचं नाव चेंज करून दुसरी कंपनी स्थापत कर स्थापित करत असेल तिचेच ॲसेट वगैरे घेऊन तर मात्र असा जो बिझनेस आहे त्याला स्टार्टअप म्हणता येणार नाही त्याचं रजिस्ट्रेशन होऊ शकणार नाही ओके तर तुमचा बिझनेस हा स्प्लिट होऊन किंवा मग रिकन्स्ट्रक्शन बिझनेस नसावा ही आहे पात्रता त्यानंतर कृती योजना सो कृती योजनामध्ये बघा सुलभीकरण आणि आधार म्हणजे या ठिकाणी गव्हर्मेंट जे आहे बिझनेस सुरू करणे आणि बंद करणे याकरिता नॉर्मली खूप वेळ जातो परंतु या ठिकाणी सुलभ करून दिलेलं आहे ते पुढे आपण डिटेलमध्ये उद्दिष्टांमध्ये बघू त्यानंतर भांडवलाचा आधार आणि लाभ गव्हर्मेंट या योजने थ्रू जे आहे काय देणार आहे भांडवल देणार आहे लाभ म्हणजे टॅक्सेशनमध्ये लाभ देणार आहे बघू आपण पुढे त्यानंतर उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत म्हणजे या ठिकाणी एखादी उद्योग करण्याकरता जे स्किल आवश्यक आहे ते डेव्हलप करणे हे यामागचा उद्देश आहे म्हणजेच एखाद्याला जर उद्योग करायचा असेल त्यांना सुरुवातीला प्रशिक्षण वगैरे देणे हे सर्व जे आहे गव्हर्नमेंट या योजने थ्रू देणार आहे पूर्ण सपोर्ट जो आहे फायनान्शियली करणार आहे नॉलेज किंवा जे काही उद्योग करण्याकरता अडीन येतात ठीक आहे जे काही स्किल आवश्यक असते जे काही टेक्निकल हेल्प आवश्यक असते हे सर्व जे आहे गव्हर्मेंट प्रोव्हाइड करणार इन त्याच्याकरिता इन्क्युबेशन सेंटर जे आहे त्याची स्थापना गव्हर्नमेंट या ठिकाणी करत आहे ओके तर आता बघू या स्टार्टअपचे उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी तुम्हाला हे पॉईंट जे आहे ते क्लिअर होईल दहा हजार कोटी स्टार्टअप निधी सो दहा हजार कोटी स्टार्टअप निधी जे आहे सरकार अप्रत्यक्षपणे म्हणजेच फंड ऑफ फंड थ्रू काय करणार आहे स्टार्टअपसाठी देणार आहे तर फंड ऑफ फंड काय आहे हे आपण एखाद्या वेळेला बघू ओके कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर म्हणजेच या ठिकाणी बघा भांडवलाचा आधार म्हणजेच काय तर गव्हर्नमेंट जे आहे दहा हजार कोटीची मदत इनडायरेक्टली म्हणजेच अप्रत्यक्षपणे स्टार्टअपला करणार आहे त्याचप्रमाणे असे जे लोक आहे जे स्टार्टअपमध्ये पैसा लावायला इंटरेस्टेड आहे तर त्यांचीसुद्धा लिस्ट त्यां कुठे दिलेली आहे स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर दिलेली आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघितल्यानंतर गुगलवर टाईप करा स्टार्टअप इंडिया तिथे वेबसाईटवर जाऊन बघा पूर्ण डिटेल्स त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर पेटेंट नोंदणी शुल्कात कपात ओके जर तुमचा बिझनेस जो आहे इनोव्हेटिव्ह असेल काही नवीन आयडिया असेल तुमच्या बिझनेसची तर ती कुणी कॉफी करू नये ठीक आहे याकरिता कोणी चोरू नये तर याकरिता तुम्हाला काय करावं लागतं पेटेंट रजिस्टर करावं लागतं म्हणजे सिम्पली आपली आय डी एचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करावं लागतं त्याकरिता तीस ते पस्तीस हजार खर्च येतो तर त्यामध्ये सूट किती दिली आहे एट्टी पर्सेंट ठीक आहे तर खूप म्हणजे बेनिफिट आहे ओके okay, असं जर जनरली आपण आपली कंपनीची स्थापना करतो म्हटलं आणि पेटंट रजिस्टर करतो म्हटलं तर तीस हजार रुपये द्यावं लागेल परंतु या स्कीमच्या अंडरमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन करतो आहे पेटेंटचं तर आपल्याला ऐंशी टक्के सूट जे आहे ते मिळणार त्यानंतर म्हणजेच एका उद्योजकाला या स्कीमच्या थ्रू हे बेनिफिट आहे ओके okay, आणि गव्हर्नमेंटचे काय आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने बघितलं तर हे उद्दिष्ट आहे गव्हर्नमेंटचे आणि एका उद्योजकाच्या दृष्टीने बघितलं तर हे बेनिफिट आहे त्यानंतर सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत नव्वद दिवस आत्ताच मी सांगितलं तुम्हाला सुलभीकरण आणि आधार म्हणजेच या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करणे आणि बंद करणे याकर पूर्ण सुलभ करून दिलेलं आहे आता जर बिझनेस बंद करायचा असेल सपोज लॉसमध्ये असेल कंटिन्यू बिझनेस बंद करायचा असेल तर आपण नव्वद दिवसात जो आहे बिझनेस बंद करू शकतो जर आपलं आपल्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन कुठे झालं असेल स्टार्टअप इंडियामध्ये झालं असेल तर ओके अदरवाईज बिझनेस बंद करणं करता किंवा कंपनी बंद करायचं म्हटलं तर खूप जास्त हेडॅक खूप जास्त पैसा खूप जास्त वेळ वाया जात असतो परंतु तेही सुलभ करून दिलेलं आहे त्यानंतर पहिल्या तीन वर्षाच्या तपासणी गोपनीय ठेवण्यास स्वतंत्र म्हणजे कुठल्याही प्रकारची ना जे एनवायरमेंटल लॉ आहे म्हणजेच पर्यावरण कायदा किंवा जे लेबर लॉ आहे ठीक आहे तर या कायद्याअंतर्गत सतत जे आहे गव्हर्नमेंटचे ऑफिसर चेकिंग करता येतात तुमच्या फॅक्टरीमध्ये तर ते कुठल्याही प्रकारचं टेन्शन तीन वर्ष राहणार नाही ओके म्हणजे कुणी तपासणी करता येणार नाही तीन वर्ष त्यानंतर प्रथम तीन वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करारातून मुक्तता आता भांडवली उत्पन्न कर म्हणजेच काय तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल गेन टॅक्स ओके तर भांडवली उत्पन्न कर म्हणजेच काय सपोज आपली एखादी प्रॉपर्टी आहे जमीन आहे किंवा आपले शेअर आहे बॉन्ड आहे ठीक आहे ते जर आपण विकतो आणि त्याच्यावरून आपण प्रॉफिट कमवतो तर त्या प्रॉफिटवर जो कर लादला जातो त्याला काय म्हणतात भांडवली उत्पन्न कर मीन्स कॅपिटल गेन टॅक्स ओके तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॅ कॅपिटल गेन टॅक्स जे आहे ते लागणार नाही हे हा फायदा आहे आणि हे गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे त्यानंतर पहिल्या तीन वर्षाच्या करारातून सॉरी पहिल्या तीन वर्षाच्या करातून मुक्तता पहिल्या तीन वर्षाच्या करातून मुक्तता सो कॅपिटल म्हणजे टॅक्स जे आहे दोन प्रकारचे आहे एक आहे इन्कम टॅक्स तर आणि दुसरं आहे आपण बघितलं भांडवली उत्पन्न कर तर भांडवली उत्पन्न करात पण तीन वर्ष सूट राहणार आहे कोणत्याही तीन वर्षात जसे तुमचा बिझनेस प्रॉफिट कमवायला लागला तर तुम्हाला तीन वर्ष टॅक्स बेनिफिट घेता येतं कॅपिटल या ठिकाणी घेता येतं भांडवली उत्पन्न करामध्ये त्याचप्रमाणे जेही कार्पोरेट टॅक्स आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येतं तीन वर्ष सूट जे आहे तुम्हाला मिळेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं टॅक्स भरावं लागणार नाही त्याचप्रमाणे स्व स्वप्रमाणीकरणास मान्यता म्हणजे तुम्हाल कुठ तुम्हाला एक मोबाईल ॲप तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल त्या थ्रू तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे स्वप्रमाणित करू शकता ओके त्याची पूर्ण प्रोसिजर स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर दिलेली आहे त्यानंतर पाच लाख शाळा आणि दहा लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे गव्हर्नमेंटचा उद्देश आ, काय आहे की जास्तीत जास्त लोकांनी काय करायला पाहिजे उद्योग उद्योग करायला पाहिजे त्यांच्यामध्ये ती स्किल डेव्हलप व्हाव व्हायला पाहिजे त्याकरिता गव्हर्मेंटनी ना उद्योग त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर आता बघणार आहोत आपण ते जे काय करते हेल्प करते उद्योगांना ठीक आहे सो शा शाळा कॉलेज इन्क्युबेशन सेंटर आणि इंडस्ट्री यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके त्यानंतर देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे तेच आहे ठीक आहे त्याकरिताच उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत आहे तुम्हाला जर उद्योग करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं त्यानंतर संपूर्ण जगात भारत स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहित प्रोत्साहन देणे त्याचप्रमाणे आठवा पण पॉईंट बघून घेऊ राजस्थान उष्मायान उष्मायान म्हणजेच इन्क्युबेशन सेंटर केंद्र म्हणून स्टार्टअप ओ एस बांधणे म्हणजेच गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट होतं की उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व मदत जी आहे फायनान्शियली म्हणा किंवा मग <coughs> सॉरी फायनान्शियली म्हणा किंवा मग इतर कुठलीही हेल्प जे आहे बिझनेस स्टार्ट करण्याकरिता लागणार जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार बिझनेस स्टार्ट करण्याकरता ते कुठे सॉल्व्ह करायचे त्याकरिता इन्क्युबेशन सेंटर जे आहे ते स्थापन केलेले आहे जर तुम्हाला पैशाची मदत पाहिजे असेल ओके किंवा इतर टेक्निकल असिस्टंट पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर थ्रू मिळेल त्याचप्रमाणे स्टार्टअप हब पण गव्हर्नमेंटने स्थापन केले आहे तिथे काही रिसर्च सेंटर पण हबमध्ये जे आहे ते काही रिसर्च सेंटर पण स्थापन केलेले आहे ज्याच्यामध्ये जर मी उद्योजक आहे ज्यांनी स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना जर रिसर्च करायचा असेल तर त्या ठिकाणी ते करू शकतात सो स्टार्टअप हब आणि इन्क्युबेशन सेंटर थ्रू काय केले जाते उद्योजकांना मदत केली जाते ओके सो अशा पद्धतीने आपण काय बघितलं पात्रता बघितल्या त्याचप्रमाणे कृती योजना बघितल्या आणि स्टार्टअप इंडियाची उद्दिष्टे म्हणजेच ही उद्दिष्टे एका उद्योजकांसाठी काय आहे बेनिफिट आहे ओके तर परत एकदा रिपीट करूया स्टार्टअप म्हणजेच काय तर असा बिझनेस जो इंडियामध्ये दे त्याचं मुख्यालय आहे ज्याला स्टार्ट होऊन दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे त्याचप्रमाणे ज्यांची वार्षिक उलाढाल ही शंभर कोटीपेक्षा जास्त नाही असा बिझनेसला काय म्हणता येईल आपल्याला स्टार्टअप म्हणता येईल ओके त्याचप्रमाणे स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करायचं ला, असेल तर कोणती पात्रता आहे तर तुमचा बिझनेस हा खाजगी मर्यादित कंपनी असला पाहिजे ओके म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता लाय लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप असेल किंवा मग रजिस्टर पार्टनरशिप असेल पार्टनरशिप फॉर्म असेल तुमची तर ते जे आहे या तीन प्रकारच्या संस्था किंवा कंपनी जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर नोंदणी झाल्यापासून दहा वर्षापर्यंत ओके म्हणजे असा बिझनेस जो जा आहे ज्याला दहा वर्ष झालेले आहे किंवा दहा वर्षाच्या कि आत आहे तेच कंप तेच फर्म किंवा कंपनी जे आहे काय करू शकतं रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर ज्याची वार्षिक उलाढा शंभर कोटीपेक्षा म्हणजे टर्न हा शंभर कोटीपेक्षा वरती कुठल्याच इयरमध्ये व्हायला नको ठीक आहे जर असं होत असेल तर मग रजिस्ट्रेशन करू शकणार नाही त्यानंतर नाविन्य विकास सुधारणा ओके तुमचा जो बिझनेस आहे इनोव्हेटिव्ह असला पाहिजे नसेल तर मग ॲटलीस्ट असा असला पाहिजे ज्याच्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होऊ शकेल त्यानंतर असा उद्योग जो दुसऱ्या उद्योगापासून स्प्लिट होऊन आलेला नसेल ओके म्हणजेच आधी दोन व्यक्ती जे आहेत एकत्रित काम करत होते त्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस वेगळा केला ओके तर अशा पद्धतीचा बिझनेस जो आहे स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्यानंतर तुमचा बिझनेस हा रिकन्स्ट्रक्शन बिझनेस असेल म्हणजेच काय तर ऑलरेडी तुमचा बिझनेस लॉसमध्ये होता तुम्ही जे आहे नवीन बिझनेस नवीन नावाने किंवा मग आहे त्याच नावाने परंतु नवीन पद्धतीने बिझनेस स्टार्ट केला असेल ओके तो एक वेगळा पार्ट आहे रिकन्स्ट्रक्शनच्या इंटरनल रिकन्स्ट्रक्शन एक्स्टर्नल रिकन्स्ट्रक्शन असे दोन पार्ट आहे त्याच्याकडे नाही जाऊया आपण सध्या त्या अकाउंटिंगचा पार्ट आहे तर असा बिझनेस ओके जो रिकन्स्ट्रक्शन होऊन आलेला आहे असा बिझनेस काय करू शकत नाही स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्यानंतर ॲक्शन प्लॅन काय होता मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करेल ॲक्शन प्लॅन पूर्ण डिटेलमध्ये आहे टी त्या ठिकाणी त्यानंतर बघा सुलभीकरण आणि आधार ठीक आहे सो गव्हर्नमेंटने स्टार्टअप सुरू करणे आणि बंद करणे खूप इझी करून दिलेलं आहे या योजने थ्रू त्यानंतर भांडवलाचा आधार आणि इतर टॅक्सेशनमध्ये पण सूट जी आहे ते दिलेली आहे त्याचप्रमाणे बिझनेस जो आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत म्हणजेच एखाद्या उद्योजकाला उद्योग सुरू करायचा आहे तर त्या त्या ठिकाणी म्हणजे स्टार्टअप इंडिया थ्रू काय केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा उद्दिष्टे बघा आपण काय काय बघितली स्टार्टअप इंडियाची उद्दिष्टे दहा हजार कोटी स्टार्टअप निधी ओके दोन हजार पाचशे कोटी दरवर्षी असे चार वर्ष जे आहे इनडायरेक्टली स्टार्टअपला फंड जो आहे सरकारद्वारे दिला जाईल असं उद्दिष्ट होतं त्यानंतर पेटेंट नोंदणी शुल्कात कपात ओके जर तुम्हाला पेटेंट रजिस्टर करायचं आहे म्हणजे तुमच्या आयडिया रजिस्टर करायची आहे तर तुम्हाला जी फी आहे त्याच्या एट्टी पर्सेंट सूट जे आहे ते दिली जाईल त्यानंतर सुधारित दिवाळखोर कायदा अंतर्गत नव्वद दिवसात तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे सपोज क्रॉसमध्ये असेल तर तुम्ही बंद करू शकता त्यानंतर पहिल्या तीन वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारचे चेक करण्याकरिता तपासणी करण्याकरिता कुठल्याही प्रकारचं ऑफिसर येणार नाही म्हणजे भीती राहणार नाही तुम्हाला ओके त्यानंतर प्रथम तीन वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करात मुक्तता सो भांडवली उत्पन्न कर म्हणजेच जोही प्रॉफिट आपण संपत्ती विकून मग ते बॉन्ड्स असो शेअर असो किंवा मग खाली जमीन असो ते विकून जर आपण प्रॉफिट कमवता त्याच्यावर जो कर लादला जातो त्याला म्हणतात भांडवली उत्पन्न कर तर तो तीन वर्ष तुम्हाला भरण्याची गरज नाही त्यानंतर पहिल्या तीन वर्षाच्या करातून मुक्तता कॉर्पोरेट टॅक्स असतो ते तुम्हाला द्यावं लागणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेल्फ सर्टिफाय करू शकता म्हणजे स्वप्रमाणित करू शकता त्यानंतर पाच लाख शाळा आणि दहा लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमास उपक्रमा संबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे ओके जेणेकरून जास्तीत जास्त उद्योजक जो आहे भारतामध्ये तयार व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश होता त्यानंतर देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे ओके त्यानंतर संपूर्ण जगात भारत स्टार्टअप हब म्हणून ओळखलं जाणे ठीक आहे म्हणजे स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहित देणे हब जे आहे हब आणि इन्क्युबेशन सेंटर जे आहेत ते कशाकरता राहणार मदत करण्याकरिता कोणाला उद्योजकांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांना पैशाची प्रॉब्लेम येत असेल किंवा मग त्यांना नॉलेज नसेल बिझनेस कसं स्टार्ट करायचा तर किंवा बिझनेस करताना मार्केटिंगचा प्रॉब्लेम जात असेल किंवा मग अजून कोणता प्रॉब्लेम जात असेल ते पूर्ण सॉल्व्ह करण्याचं काम कोण करेल इन्क्युबेशन सेंटर करेल त्याचप्रमाणे हबमध्ये काही रिसर्च सेंटर पण प्रोव्हाइड केलं जाईल जेणेकरून एखाद्या उद्योजकाला रिसर्च करायचं असेल से तर त्या ठिकाणी ते करू शकतात अगदी फ्रीमध्ये किंवा काही चार्ज असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल ओके सो अशा पद्धतीने आपण स्टार्टअप इंडियाबद्दल पूर्ण जाणून घेतलं सो मी पूर्ण डिटेल जे आहे स्टार्टअप इंडियाची तुम्ही तर एकतर तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा मी तुम्हाला ॲक्शन प्लॅन जे आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो so, अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे परत भेटूया एका नवीन टॉपिकचं तत्तपर्यंत आनंदीला अभ्यास करत दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत रहा निशा अकॅडमी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग